जेव्हा मी उठाव केला त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत मतदारसंघामधला एकही शाखा प्रमुख उपाटामध्ये गेलेला नाही. बर, सगळे शाखा प्रमुख माझ्यासोबत आहे. म्हणजे शिवसैनिकांनी भूमिका स्वीकारली. म्हणजे शिंदेसाहेब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर मतदारसंघामध्ये मी 2241 कोटी आणले. बर, 2500 घरामध्ये आम्ही जवळपास पोहोचलो आहे. आणि काही कामं आता प्रलंबित आहे, म्हणजे ते मंजुरीच्या अंतिम टप्प्यावरती आहेत. एक जवळपास 1000 कोटीची कामं अंतिम टप्प्यावरती आहेत. माझी मी माझ्या मतदारसंघामध्ये 10 कोटीपेक्षा जास्त निधी फक्त मोहल्ल्यांसाठी मी आणलेला आहे. त्यांच्या कब्रस्तानच्या भिंती असतील, मोहल्ल्यामध्ये रस्ते असतील, त्यांच्या नळपाणी योजना असतील. आमच्याकडे मंडळकडे महापौर म्हणून गाव आहे, तर एका गावामध्ये मोहल्ल्यामध्ये मी 1 कोटी निधी आणलाय. लोकसभेला काय झालं, अनंतजी गीते हे फक्त विकासाच्या नावाने नाही किंवा एका वेळेनंतर दुसऱ्या टर्म नंतर ते पक्षाच्या नावाने पण त्यांनी निवडणूक लढवून त्यांनी बंद केलं. ते फक्त समाजाच्या नावाने, मी तुमच्या समाजाच्या म्हणून मला मत द्या. 30-35 हजार पेक्षाही जास्त आमची मुलं मुंबईत आहेत, सगळी कुणबी समाजाची आहेत. मग त्यांना आम्ही रोजगार उपलब्ध करून देतोय, त्यांच्या रोजगारासाठी आम्ही कंपन्या इथे आणतोय. आणि ज्यांना रोजगार हवे त्यांना विकास हवे, त्यांना समाजाचं राजकारण त्यांना नाही करायचं. माझी स्वतःची मी जवळपास 1 कोटी रकमेची जागा माझी आणि माझ्या पत्नीच्या नावाची जागा होती, ती आम्ही कुणबी समाजाला देऊन टाकली. जवळपास 7-7 गुंठे जागा आम्ही दिली आणि बांधून द्यायचं देखील वचन आम्ही दिलंय की कोकणी माणूस हा फणसासारखा आहे. तो बाहेरना कडक असला तरी सुद्धा, म्हणजे बाहेरनं काठीला असला तरी आत्ता तो गोड असतो. रामदास भाई देखील तसेच आहे. आणि तो सर्व ज्या व्यक्तीने रामदास भाईंचं समजलाय ना, ते रामदास भाईंचा लांब कधीच जात नाही. आम्ही असं असे म्हणाय की 12 महिने शिमगा चालतो. म्हणजे शिमग्यामध्ये आमच्याकडे गावातली भांडणं समोर येतात आणि पोलीस स्टेशन गजबसलेलं असतं शिमग्याच्या दिवसांमध्ये. तर हे तेच चित्र आम्हाला वर देखील पाहायला मिळतं. नमस्ते, मी ऋषिकेश नळगुणे. लेट्सअप मराठीवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. लेट्सअप चर्चा या आपल्या विशेष कार्यक्रमामध्ये आपण आलेलो आहोत थेट कोकणामध्ये. माझ्यासोबत शिवसेनेचे आमदार योगेशदादा कदम आहेत. दादा, आपलं स्वागत आहे लेट्सअप मराठीवरती. धन्यवाद. विधानसभा निवडणुकीचा आता जवळपास आठवडाच राहिलेला आहे मतदानाला. कसं आत्तापर्यंतचा प्रचार कसा होता आणि इथून पुढचं आता कसं नियोजन आहे, लोकांचा प्रतिसाद कसा आहे? नाही, महायुतीकडनं मला तिकीट दिलं जाईल हा मला विश्वास पहिल्यापासूनच होता. आणि लोकसभा निवडणुकीच्या नंतर लगेच आम्ही त्या कामाला लागलो होतो. अर्थात अधिकृत घोषणा जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आपण अधिकृत उमेदवार म्हणून आपण जनतेसमोर जात नाही, परंतु आपण आमदार म्हणून शेवटी 5 वर्ष जनतेच्या संपर्कामध्ये आम्ही असतो. आणि कार्यकर्ता म्हणून जी काही बांधणी आम्हाला करायची होती ती आम्ही अगोदर तयारी चालू केली होती. तर अधिकृत फक्त घोषणा होण्याची वाट बघत होतो, फक्त घोषणा होण्याची वाट बघत होतो. आणि आजपर्यंत आम्ही जी केलेली कामं आहेत ती अहवालाच्या स्वरूपामध्ये असतील किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून असतील, त्या फक्त अधिकृत जनतेपर्यंत पोहोचवणं आणि विजयावरती शिक्कामोर्तब करून घेणं एवढा प्रचार आम्ही चालू केला. आणि प्रतिसाद चांगला आहे, खास करून शासनाकडनं ज्या योजना आलेल्या आहेत त्याची जोड देखील आम्हाला चांगल्या पद्धतीने मिळाली आहे. म्हणजे आम्ही ज्या वाडी वस्त्यामध्ये केलेली विकास कामं, त्यासोबत शासनाकडून आलेल्या योजना, त्याची जोड चांगली बसल्यामुळे वातावरण अतिशय चांगलं आहे. काय म्हणजे आता जर राज्यस्तरावरचं आपण बघितलं तर काही ठिकाणी उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे, काही ठिकाणी एकनाथ शिंदेबद्दलची नाराज, तसं काही वातावरण आहे? सहानुभूती आहे मी आता असं म्हणणार नाही, होती सुरुवातीला नक्कीच होती आणि ती सहानुभूती मिळवायचा प्रयत्न केला. जेव्हा सुमन शिंदे साहेबांनी उठाव केला आम्ही त्यांच्या सोबत गेलो, सुरुवातीला एक थोडं निगेटिव्ह वातावरण तयार करायचा त्यांनी प्रयत्न केला. मग ते अचानक गळ्याला पट्टी वगैरे लागली त्यांच्या, मग ते आजारी पडले आणि मग ते बाहेर पडले. थोडंफार त्यांनी त्यांच्या आजाराचा त्यांनी उपयोग करून घ्यायचा प्रयत्न केला. सुरुवातीला त्याचा फटका बसला देखील, म्हणजे सुरुवातीला थोडा 1-1.5 वर्ष आम्हाला कठीण गेला, परंतु नंतर हळूहळू जेव्हा जनतेला समजायला लागलं की आम्ही नक्की हा निर्णय का घेतला, कशाकरता घेतला, आम्ही प्रत्येक आमदार कशासाठी का सफर करत होतो, त्याचा परिणाम शिवसैनिकांच्या कामामध्ये कसा होत होता, गावाच्या विकासावरती त्याचा कसा काय परिणाम होत होता, हे जेव्हा जनतेला कळलं त्यावर जनता आमच्या सोबत आली ना. आता माझ्या मतदारसंघामध्ये जेव्हा मी उठाव केला त्या दिवसापासून आजच्या दिवसापर्यंत मतदारसंघामधला एकही शाखा प्रमुख उपाटामध्ये गेलेला नाही. बर, सगळे शाखा प्रमुख माझ्यासोबत आहे. म्हणजे शिवसैनिकांनी भूमिका स्वीकारली. काय या निर्णयाचा फायदा झाला मागच्या 2.5 वर्षात कसा कसा निधीचा, कारण 5 वर्ष जरी सत्तेत होता तुम्ही तरी 2.5 वर्षापासून निधीचा कसा फायदा? बरोबर आहे, शेवटी माझी पहिली टर्म आहे आणि ह्या पहिल्या टर्म मध्ये इतके सगळे राजकीय अनुभव आम्हाला तर मिळाले. व्हेरिएशन राज्यामध्ये असलेल्या सगळ्या पक्षांसोबत आम्ही सत्तेमध्ये बसून झालेलो आहोत. आमचे हे आमदारकीचे असले म्हणजे जे फर्स्ट टर्म MLA जे ह्या टर्म मध्ये आहेत, बरंच व्हेरिएशन बघायला मिळालं. आणि 2 मुख्यमंत्री आम्हाला बघायला मिळाले, 2 मुख्यमंत्र्यांसोबत आम्हाला काम बघायला मिळालं.
विशेष म्हणजे दोन्ही मुख्यमंत्री हे माझ्याच पक्षामधले. आणि तुलना करायची झाली तर 2.5 वर्षामध्ये ठीक आहे, त्यावेळेला कोविडची महामारी होती, माझ्याकडे निसर्ग चक्रीवादळ आलं होतं, त्याच्यामुळे प्रचंड नुकसान झालं होतं. परंतु शेवटी वाईटातनं चांगल्या गोष्टी घडत असतात, किंवा एखादं जर का संकट आलं तर त्या संकटाचा आपण राजकीय फायदा कसा घेतला पाहिजे, त्या संकटाच्या मध्ये आपण मार्ग कसा काढला पाहिजे, हे शेवटी प्रमुखाचं काम आहे ना. आणि त्याच्यामध्ये मार्ग काढून तुम्ही विकास केला पाहिजे. तर त्यावेळेला विकास पूर्णपणे ठप्प होता. आमच्या गाठीभेटी मुख्यमंत्र्यांच्या होत नव्हत्या. 3-3, 4-4 महिने अपॉइंटमेंट आम्हाला त्यांच्या मिळत नव्हत्या. वर्षा बंगल्यावरती आम्हाला अपॉइंटमेंट शिवाय एंट्री नव्हती, आमदारांना देखील, खासदारांना देखील, नेत्यांना देखील. अशा वेळेला शिंदे साहेब ज्यावेळेला मुख्यमंत्री झाले, पहिल्या दिवसापासूनच वर्षावरती डायरेक्ट ऍक्सेस, आमदारांचे डायरेक्ट फोन उचलणं, फोन नाही आमचा उचलला त्यांनी कॉल बॅक करतात, आमच्याशी डायरेक्ट संपर्क ठेवतात. शेवटी आमदार म्हटल्यानंतर माझ्या कार्यकर्त्यांनी मला जी कामं दिली आहेत, जी कामं मला शिवसैनिकांनी दिलेली आहेत, ग्रामस्थांनी दिलेली आहेत, तीच कामं मी त्यांच्यापर्यंत घेऊन जातो, त्यांनाही त्यांची जाणीव आहे. आणि म्हणून शिंदे साहेबांनी प्रचंड निधी दिला, त्यांनी प्रचंड आधार दिला आणि संघटनात्मक ताकद त्यांनी आम्हाला दिली. त्याच्यामुळे ह्या 2.5 वर्षामध्ये आम्ही दुपटीने विकास करू शकलो. स्पेसिफिक आकडेवारी सांगू शकाल का, एवढा निधी आला, तेवढा निधी ना? कारण आम्ही तुमचं फेसबुक पेज बघत होतो, त्याच्यावर बराच निधीचा प्रचार वगैरे सुरू आहे फेसबुक. जवळपास म्हणजे शिंदे साहेब मुख्यमंत्री झाल्याच्या नंतर मतदारसंघामध्ये मी 2,241 कोटी आणले. बरं, 2,500 घरामध्ये आम्ही जवळपास पोहोचलोय. आणि काही कामं आता प्रलंबित आहे, म्हणजे ते मंजुरीच्या अंतिम टप्प्यावरती आहेत. एक जवळपास 1,000 कोटीची कामं ही अंतिम टप्प्यावरती आहेत. आता सरकार आमचं की पुन्हा लगेच, मला वाटतं 1.5-2 महिन्याच्या आत पुन्हा 1,000 कोटी आम्ही आणू अशी ती आम्ही तयारी करून ठेवलेली आहे. प्लॅनिंग आहे, प्रचंड निधी त्यांनी दिलाय. शेवटी आम्हाला हेच तर हवंय, आम्हाला मतदारसंघामध्ये विकासच हवा, अजून काय हवे. आणि जनतेलाही विकास हवाय, जनतेला हे सहानुभूती वगैरे हे विषय तात्पुरते असतात, ते काय कायमस्वरूपी चालत नाही. आता या प्रचारामध्ये वगैरे रामदासभाईंची किंवा सिद्धेश्वरांची कशी मदत मिळते, कारण त्यांचा पण जुना संपर्क आहे रामदासभाईंचा यामध्ये? आहेच ना, शेवटी बघा, कोकणामध्ये रामदासभाईंनी केलेलं कार्य आजही जिवंत आहे. आणि कोकणचा ढाणाबाग म्हणून रामदासभाईंची महाराष्ट्रामध्ये ओळख आहे. आणि ठीक आहे, रामदासभाई ज्यावेळेला आमदार होते त्यावेळेला प्रश्न वेगळे होते, आजचे प्रश्न हे वेगळे आहेत. मूलभूत सुविधा ह्या रामदासभाईंनी, रामदासभाईंसारख्या नेत्यांनी उभ्या केल्या. आता त्या मूलभूत सुविधांना जोड म्हणून पुढचं एक पाऊल पुढे आपण विकासावर टाकलं पाहिजे. आणि त्यासाठी आपण काम करतोय. नक्कीच भाईंची मदत असते, त्यांचं प्रचारात सक्रिय आहे असतं, म्हणजे ऑन फील्ड नसतात, परंतु पडदा मागून नक्कीच रामदासभाईंची मदत असते 100%. शेवटी अनुभव आहे आणि अनुभवाशिवाय आपण कुठलाही लढाया आपण जिंकू शकत नाही. त्यांचा तो अनुभव 100% आम्हाला त्यांचा पाठिंबा आहेच ना. तुम्ही आता लोकांचा प्रतिसाद चांगला आहे म्हणाला, लोकसभेला इथं कुठं गडबडलं नेमकं? कारण लोकसभेला तटकरेंना तुम्ही लीड देऊ अशी शपथ घेतली होती. बरोबर, काय झालं नेमकं? काय झालं, शेवटी हा मतदारसंघ 30 वर्ष शिवसेनेचे ते उमेदवार लढत होते, 36 वर्ष किंवा अनंतजी की ते हे शिवसेनेकडनं त्यांना तिकीट मिळायची. आणि इथला शिवसैनिक हा नेहमी धनुष्यबाणावरती मतदार करायचा. आणि शिवसेना राष्ट्रवादी हा संघर्ष कोकणामध्ये अनेक वर्ष चालला, तिकडे 30-35 वर्ष चालला. आणि जेव्हा महायुतीमध्ये अजितदादा जेव्हा जॉईन झाले, तटकरे साहेबांनंतर आम्ही बैठका घेतल्या, हळूहळू ते आम्ही समीकरण जुळायचा, त्यांनी देखील तटकरे साहेबांनी देखील प्रचंड त्यांनी प्रयत्न केले, आम्ही आमच्याकडनं प्रयत्न केले. आणि अनेक असे फॅक्टर होते जी म्हणजे मुस्लिम समाजामध्ये जे वातावरण तयार केलं गेलं होतं की आता मुस्लिमांना आता देशाच्या बाहेरच पाठवणार आहेत किंवा त्यांच्यावरती अन्याय केला असेल, एक फेक नरेटिव्ह जे सेट केलं गेलं त्याचा फटका बसला. त्यानंतर संविधानाचा नक्कीच जो त्याच्याबद्दल जे वातावरण तयार केलं गेलं की संविधान आता रद्द होणार किंवा मग त्याचे ते बदललं जाणार वगैरे, आणि त्याचा फटका मोठा आम्हाला इथे बसला. आणि मुंबईकर आमच्या मतदाराला हवा तसं उतरला नाही, तो एक फॅक्टर अतिशय महत्वाचा ठरला. कारण आमचे जवळपास निम्मे मतदार हे मुंबईत आहेत, मुंबईत आहेत, इथे लोकसभेला ते मतदाराला हवे तसे उतरले नाहीत, त्याचा फटका बसला. तुम्ही मतदानाचा टक्का, मला वाटतं 52% काहीतरी तेव्हा मतदान झालं होतं, 52-55% आसपास, जे जनरली 65% आसपास, 10% कमी मतदान झालं. आता मुंबईकरांना अप्रोच झालाय, तुम्ही परत कसं काय? ते नक्कीच झालंय. गेले मग निवडणुकीनंतर म्हणजे लोकसभेच्या नंतर मी सातत्याने दर रविवारी मग बैठका घेतल्या, मुंबईकरांना देखील अनेक गोष्टी समजावून सांगितल्या, त्यांच्याशी मी संपर्क पुन्हा एकदा वाढवला. शेवटी कसं आहे, माझं वास्तव्य मुंबईला आणि गावी दोन्ही ठिकाणी असतं, कारण मद्रासनं दुभागलेला आहे. आणि मग माझ्या दर रविवारी मुंबईमध्ये बैठका होत असतात मुंबईकरांच्या सोबत, गावाच्या समस्या घेऊनच. तर त्याचा नक्कीच मला फायदा माझ्या निवडणुकीमध्ये होईल आणि आम्ही संपर्क नक्की वाढवलेला आहे. आता जसं बघितलं आपण, तुम्ही म्हटला की मुस्लिम समाजाचं विरोधात मतदान गेलं, तुमच्या कुणबी समाजाचं काही प्रमाणात गीतेंना मतदान झालं,
या समाजाला आपलंस करण्यासाठी तुम्ही कसं वातावरण तयार केलेलं आहे मागच्या महिन्यात? ते वातावरण तात्पुरतं होतं, ते काही कायमस्वरूपी होतं असं मी म्हणणार नाही. ते एका निवडणुकी पडतं होतं सामान्य मोदी साहेबांच्या बाबतीमध्ये जे काही गैरसमज पसरवले गेले होते काँग्रेसकडनंच ते काम केलं गेलं, ते टेम्पररी होतं. त्यामुळे आम्हाला काही जास्त मेहनत आता करावी लागते असंही भाग नाही. आज मुस्लिम समाज जो त्यावेळेला जो दुखावलेला होतो किंवा त्यांना दुखवलं गेलं होतं जाणून बुजून किंवा काही खोट्या गोष्टी सांगून त्यांचे गैरसमज आम्ही लगेच दूर केले ना, किंवा त्यांनाही त्यांच्या गोष्टी लक्षात आल्या. 6 महिने ते न्यूट्रलाइज झाले 100%. त्यांना शेवटी त्यांनाही लक्षात आलं की हे राजकारण झालं, आमच्याकडनं राजकारण करून घेतलं गेलं. ज्या दिवशी आता शेवटी आमच्या महायुती सरकारने अल्पसंख्याक विभागासाठी प्रचंड विकासकामं केलेली आहेत, मी माझ्या मतदारसंघामध्ये 10 कोटीपेक्षा जास्त निधी फक्त मोहल्ल्यांसाठी मी आणलेला आहे. त्यांच्या कब्रस्तांच्या भिंती असतील, मोहल्ल्यामधले रस्ते असतील, त्यांच्या नळपाणी योजना असतील. आमच्याकडे मंडळकडला महापौर म्हणून गाव आहे, तर एका गावामध्ये मोहल्ल्यामध्ये मी 1 कोटी निधी आणलाय. ही विकास कामं शेवटी त्यांना त्यांची जाणीव झाली ना की आपला विकास महत्वाचा आहे. हे काँग्रेसवाली फक्त आमचा फायदा उचलून घेत आहेत, आमच्यामध्ये गैरसमज पसरवत आहेत. आणि अल्पसंख्याक मी फक्त एकच निर्णय सांगतो, महायुती सरकारने अल्पसंख्याक विभागासाठी मदरसा जे बांधले जातात त्यासाठी आजपर्यंत फक्त 2 लाखाचा निधी मिळायचा, आमच्या सरकारने त्याला 10 लाखाचा निधी आहे या वर्षीपासून दिलेला आहे. हा एक निर्णय, असे अनेक निर्णय आहेत. जर का मुस्लिम बांधवाला एका मुलाला जर का परदेशामध्ये जर का शिक्षणाला जायचं असेल तर ह्या अगोदर त्याला मदत मिळायची नाही, परंतु आता वर्षाला 75 विद्यार्थ्यांना एका विद्यार्थ्याला 40 लाख रुपये दिले जातील असा शासनाने निर्णय घेतला. या वर्षीपासून आपण विद्यार्थी परदेशात पाठवतोय अल्पसंख्याकांचे मुस्लिम बांधवांचे. हे निर्णय त्यांना आजपर्यंत कोणी सांगितलेच नाहीत ना, फक्त धर्मावरती त्यांना भडकवलं गेलं, परंतु आता ते होणार नाही. आता त्यांना लक्षात आलेलं आहे आणि सगळे आता मुस्लिम बांधव आता आमच्या सोबत आहे. कुणबी समाजाचं कसं नाही बघा, शेवटी कसं झालं, हे राजकारण थोडं फक्त दापोली मतदारसंघामध्ये जास्त शिजवलं जातं. बर, तसं कोकणामध्ये म्हणजे तळ कोकणामध्ये रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सिंधुदुर्ग म्हणजे तसं कमी, पण रायगड आणि रत्नागिरी ह्या 2 जिल्ह्यामध्ये कुणबी समाज हा मोठ्या प्रमाणात जवळपास माझ्या मतदारसंघामध्ये 65% जवळपास कुणबी समाज आहे. आणि मग इतका मोठ्या प्रमाणात कुणबी समाज हा शिवसेनेच्या पाठीशी आहे, मग तो कसा तोडला पाहिजे? तर बारी इथे मग कुणबी समाजाचा आमदार पाहिजे आपल्याला, दुसऱ्या समाजाचा आमदार नको. हे राजकारण 2014 पासून सुरू झालं, मी दापोली मतदारसंघाच्या राजकारणात एंट्री घ्यायच्या अगोदरपासून चालू झालं. आणि मग त्याचा राजकीय फायदा घ्यायला काही मंडळी प्रयत्न करतायत, पण त्याला हवं तसं यश येत नाहीये. माझ्या 2019 विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील कुणबी समाजाच्या नावाने सुवर्ण पाटीलताई म्हणून होत्या, त्या तिथे समाजाच्या वतीने उभ्या होत्या, त्यांना फक्त 800 मतं पडली, त्याचं डिपॉझिटही तिथे जप्त झालं. म्हणजे मतदारसंघामध्ये लोकांना हे फक्त विकास हवा आहे. लोकसभेला काय झालं, अनंतजी गीते हे फक्त विकासाच्या नावाने नाही किंवा एका वेळेनंतर दुसऱ्या टर्म नंतर ते पक्षाच्या नावाने पण त्यांनी निवडणूक लढवून त्यांनी बंद केलं, ते फक्त समाजाच्या नावाने, मी तुमच्या समाजाच्या म्हणून मला मतं द्या, त्यांचा समाजाचं प्रतिनिधित्व करतो, हा म्हणजे मी तुमचा नेता आहे म्हणून तुम्ही मला मतं द्या. समाजासाठी काहीही केलेलं नाही, समाजाच्या एका मुलाने आजपर्यंत कधी नोकरीला देखील लावलं नसेल, परंतु समाजाच्या नावाने ते मतं मागायचे. त्यांच्याकडे अवजड उद्योग मंत्रीपद पण होतं, केंद्रामध्ये ते 3 वेळा मंत्री होते, ह्या टर्मला तर होतेच, मागच्या टर्मला 2014 टर्मला होतेच, 95 साली जेव्हा केंद्रामध्ये सत्तेमध्ये होतो त्यावेळेला ते मंत्री होते, त्यावेळेला राज्यमंत्रीपद होतं त्यांच्याकडे. पण 10 वर्ष मंत्रीपद केंद्रामध्ये असताना देखील त्यांनी काही केलं नाही, त्यांनी भावनिक केलं लोकांना, माझी शेवटची निवडणूक आहे, मी ह्यानंतर लढणार नाहीये, आणि मग त्याचा परिणाम झाला. परंतु आता मी काय केलंय, अशी काही उदाहरणं आहेत. आता आमच्या मतदारसंघामध्ये असलेला कुणबी समाजाचा मधला मुलगा हा नोकरीसाठी हा मुंबईला गेलेला आहे, स्थलांतरित झालेला आहे. आमचा मंडणगड तालुका लहान तालुका आहे, परंतु जवळपास 30-35 हजार जास्त आमची मुलं मुंबईत आहेत, सगळी कुणबी समाजाची आहेत. मग त्यांना आम्ही रोजगार उपलब्ध करून देतोय, त्यांच्या रोजगारासाठी आम्ही कंपन्या इथे आणतोय, आणि ज्यांना रोजगार हवे त्यांना विकास हवाय, त्यांना समाज राजकारण त्यांना नाही करायचंय. समाज हा एका ठिकाणी असला पाहिजे, त्याचं राजकारण होता का म्हणे हे आता तरुणांना कळलेलं आहे. आणि म्हणून मला वाटतं दुसरे 2-3 प्रश्न होते. दापोली तालुक्यामध्ये कुणबी भवनाचा विषय होता, कुणबी भवन व्हावं अशी मागणी होती, 40 वर्षापासूनची मागणी होती. म्हणजे दापोली तालुक्यामध्ये सुतारा समाजाची वास्तू आहे, गवळी समाजाची वास्तू आहे, मराठा समाजाची वास्तू आहे, बौद्ध समाजाची वास्तू आहे, अशा अनेक समाजाच्या वास्तू आहेत, परंतु बहुसंख्येने असलेल्या कुणबी समाजाची वास्तू नाही. मग आम्ही शासनातर्फे मिळून घ्यायचा प्रयत्न केला, तोही मार्ग नंतर तिथे आम्हाला त्याच्यामध्ये अनेक तिथे अडचणी आल्या, त्यामुळे आम्ही त्याच्या माध्यमातून करू शकलो नाही. माझी स्वतःची मी जवळपास 1 कोटी रकमेची जागा माझी आणि माझ्या पत्नीच्या नावाची जागा होती, ती आम्ही कुणबी समाजाला देऊन टाकली. जवळपास 7-7 गुंठे जागा आम्ही दिली आणि बांधून द्यायचं देखील वचन आम्ही दिलंय, म्हणजे त्याच्या बांधकामाची परवानगी देखील आलेली आहे. अच्छा अच्छा, तर संपल्यावर त्याच्या देखील बांधकामाला आम्ही सुरुवात करतोय आणि एक चांगलं प्लॅनिंग आम्ही तिथे तयार केलंय, जिथे कुणबी समाजामधल्या महिलांना तिथे प्राधान्य मिळेल, त्यांना तिथे नोकरीसाठी तिथे काही गाळे उपलब्ध होतील, आमचा कुणबी बांधव मुलगा जर का तिकडे आला तर त्याला वसतिगृह तिथे होईल,
अशी आम्ही चांगली सुविधा तिथे समाजासाठी आपण तिथे उपलब्ध करून देतो. भाजपचे जिल्हाध्यक्ष म्हणावे होते की ह्या कामावरून रामदास भाईंच्या पोटात दुखायचं काही कारण नाही, काय असं? नाही, आमच्या पोटात दुखायचं काही, आमच्या पोटात दुखलं देखील नाही आहे. विषय फक्त एवढाच झाला, काय झाले, त्यांनी त्यावेळेस ज्यांना घेऊन ते कुणबी भवनाचा विषय त्यांनी जो हाताळला, ती सगळी उपाटाचे लोक आहेत. आणि त्याच्यामध्ये भाजपची देखील चुका मी असं म्हणणार नाही, कारण शेवटी एक लक्षात घ्या, कुणबी समाजमुक्ती संघ मुंबई ही रजिस्टर्ड संस्था आहे, 104 वर्ष जुनी संस्था आहे. आणि या 104 वर्ष मातृसंस्थेच्या नावाने असलेल्या संस्थेला तिथे कुणबी भवन मिळावं अशी मागणी होती. आज मी त्या संस्थेला ती जागा दिलेली आहे, मी मातृसंस्थेला जागा दिलेली आहे. जी मुख्य संस्था आहे, जी मुख्य संस्था आहे त्याला पण जागा दिलेली आहे. परंतु बाकीच्यांनी काय, त्यांनी काय केलं, त्या संस्थेमधल्या काही लोकांनी वेगळा गट तयार केला, त्यांनी वेगळी संस्था आता स्थापन केली. आणि त्यांनी मग हाताशी काहीतरी मिळावं ह्या आमिषापोटी त्या लोकांनी मग तिथे आमच्या मधल्या असलेल्या दुष्पोषीचा फायदा उचलून त्यांनी भाजपचा तिथे गैरसमज पसरवला आणि त्यांनी त्याचा राजकीय फायदा उचलून घ्यायचा प्रयत्न केलाय. परंतु आता मात्र तो प्रश्न मिटलेला आहे. आम्ही देखील म्हटलं, कुणबी भवन एक व्हावं, दोन व्हावं, तीन व्हावं, चार व्हावं, चांगली गोष्ट आहे, आम्हाला त्यांचा काही विरोधच नाही. त्यामुळे आम्ही जे दिलेलं आहे हे जनता जाणते आणि आम्ही त्याचा प्रचार प्रसार करतोय. रामदास भाई थोडेसे आक्रमक दिसून येतात आपल्याला, म्हणजे भाजप शिवसेनेतली जी धुसफूस आहे त्या धुसफुसीवर ते बऱ्याचदा बोलत असतात. किंवा किंबहुना योगेश कदम हे शांत काहीसे आहेत, रामदास भाई आक्रमक आहेत, याचा कधी फटका बसतो असा तुम्हाला रामदास भाईंच्या आक्रमक? शेवटी रामदास भाईंनी ज्या परिस्थितीमध्ये पक्ष वाढवलाय, 1980 सालचा आम्ही विचार पण करू शकतो, माझा जन्म पण नव्हता त्यावेळेला, आणि ज्या पद्धतीने त्यांनी शिवसेना त्यावेळेला वाढवली त्याला अग्रेसिव्हच नेतृत्व ची गरज होतं. म्हणजे वंदने बाळासाहेबांचा रामदासभाई इतका जवळ असायचं मुख्य कारण ते पण होतं ना, संघटना बांधणी तर होतीच, ती स्ट्रॅटेजी रामदासभाईंची नेहमी चांगली असते, परंतु अग्रेसिव्ह नेतृत्व म्हणून रामदासभाईंची राज्यामध्ये जी ओळख आहे आणि त्या ओळखीमुळेच रामदासभाई पक्ष वाढवू शकले, त्यामुळे ती काळाची गरज होती. ते अग्रेसिव्ह असणं साहजिक आहे, पण शेवटी कसं आहे, म्हणजे आम्ही अशी म्हण आहे की कोकणी माणूस हा फणसासारखा आहे, बाहेरनं कडक असला तरी सुद्धा, म्हणजे बाहेरनं काठीला असला तरी आत्ता तो गोड असतो. रामदास भाई देखील तसेच आहे आणि तो स्वभाव ज्या व्यक्तीने रामदास भाईंचा समजलाय ना, ते रामदास भाईंचा लांब कधीच जात नाही. आणि म्हणून मला वाटतं ठीक आहे, कोकणी माणसं तुम्ही जका बोलले अशीच असतात ना, पण मनापासून साफ असतात, ती जास्त गरजेचं असं मला वाटतं. भाजप शिवसेनेतली धुसफूस मिटली आहे का? कारण 2019 सुद्धा रामदास भाईंनी स्वतः आरोप केला की भाजपच्या काही मंडळींनी राष्ट्रवादीचं काम केलं. नाही, मिटले ना. आता कसं आहे, आम्ही ठरवलंय की जुन्या गोष्टींवरती बोलायचं नाही, आता पुन्हा नव्याने सुरुवात करायची. माननीय रवींद्र चव्हाण साहेबांनी पुढाकार घेतला आणि त्यांनी जे काही वादविवाद होते ते आम्ही मिटवलेले आहेत आणि यामध्ये एकत्रपणे आम्ही आता काम करतोय. उद्देश ध्येय आमचा एवढंच आहे, शेवटी ही विधानसभेची निवडणूक फक्त आमदार ठरवते तर मुख्यमंत्री ठरवते, मुख्यमंत्री आपला बसला राज्याचं नेतृत्व, राज्याचं नेतृत्व ठरवते, त्यामुळे ही निवडणूक त्या दृष्टीने महत्वाची आहे. काही झालं तरी महाविकास आघाडी सत्तेमध्ये येता कामा नये, ह्या एकच, हे एकच ध्येय ठेवून आम्ही कामाला लागलो. आता वाद मिटलेला आहे, वाद मिटलेला आहे, काही अडचण नाही. रवींद्र चव्हाणांवर सुद्धा रामदास भाईंनी आरोप केले होते बरेच. आता कदम कुटुंबीय रवींद्र चव्हाणांचं समेट घडलाय, कसे आहेत संबंध? होतो ना, परवाशी रवींद्र चव्हाण साहेब ज्या चिपळूणला आले होते त्यांचा माझ्याशी संपर्क झाला होता, त्यांनी देखील नंतर मला संपर्क संपूर्ण केला होता, आमची एकत्र बैठक झाली, एकत्र आम्ही पत्रकार परिषद घेतली आणि जुन्या विषयांवरती आपण चर्चाच करायची गरज नाही, शेवटी राजकारणामध्ये ह्या गोष्टी होत असतात, त्या पर्सनल नव्हत्या कुठल्याही. तर आम्ही रवींद्र चव्हाण साहेब असेल की आम्ही एकत्रपणे मिळून काम करतोय ना. इथे तुमच्या मतदारसंघात जर आपण बघितलं तर MIDC खेडला आहे पण ती गुहागर मतदारसंघात जाते. तुमच्या मतदारसंघात या 3 तालुक्यात सध्या MIDC नाहीये. उद्योगमंत्री उदय सामंतांशी काय चर्चा झाली आहे का याबाबत? त्याची जाणीव फार उशिरा झाली, जेव्हा मी कोकोकोला कंपनी आणली, म्हणजे मी कोकोकोला कंपनीशी जेव्हा अधिकारी माझ्याशी संपर्क केला, त्यांचे काही विषय अडकलेले होते, मग मी त्यांना उदय सामंत साहेबांकडे घेऊन गेलो, आम्ही शिंदे साहेबांपर्यंत गेलो आणि कोकोकोला कंपनी आम्ही खेड तालुक्यामध्ये आणली. आणत असताना माझ्या मनात प्रश्न आला की ही मी आणली ती खेड लोट्या MIDC मध्ये आणली जे गुहागर मतदारसंघामध्ये येतं, मग माझ्याकडे MIDC का नाही? हे 2 वर्षापूर्वी हा प्रश्न जेव्हा मला पडला, मग मी कामाला लागलो. आम्ही इथे बंडगड तालुक्यामध्ये जवळपास 1000 एकरची जागा आम्ही तिथे निवडली आणि पाटगावामध्ये, आणि तिथे आम्ही MIDC प्रपोज केली. आणि आज हायपॉवर कमिटी एक बैठक बसते, उद्योग विभागाची ती कमिटी आहे, राज्यस्तरीय कमिटी आहे,
त्याची त्या 1000 एकरच्या एमआयडीसीला मंजुरी देखील मिळालेली आहे. 2 वर्षात मंजुरी पण मिळाली. हो, आपण त्याला मंजुरी देखील आणली आहे. उदय सामंत साहेबांनी त्याला अतिशय स्पीडी त्यांनी त्याच्यामध्ये काम करून त्याने आम्हाला 100% मदत केली. शिंदे साहेबांनी देखील आदेश दिले की लवकर ह्याला मंजुरी द्या, आपल्या एमआयडीसी योगेशकडे करायची आहे. असं करून त्याने आदेश दिल्याने ते आज एमआयडीसी मंजूर झालेले आहे. आणि दुसरा विषय, हर्णेमध्ये देखील आपण 160 एकरच्या जागेमध्ये, म्हणजे हर्णे बंदरापासून 5-6 किलोमीटर अंतरावरती आपण 160 एकर मध्ये आपण मरीन पार्क करतोय. मरीन पार्क म्हणजे मासेमारीवरती आधारित उद्योगांची स्वतंत्र एमआयडीसी, कारण ते हर्णे बंदराच्या जवळ आहे. तिथे मासेमारी उद्योग हा हर्णे बंदरावरती तिथे मोठ्या प्रमाणावर चालतो. मासेमारी इनोव्हेटिव्ह आयडिया वाटते. हा, म्हणजे ही संकल्पना पुन्हा एकदा उदय सामंत साहेबांनी मला त्याच्यामध्ये मदत केली. आणि ही संकल्पना जेव्हा पुढे आली त्यावेळेला मग कन्सल्टन्सीला आम्ही सोबत घेऊन बसलो. आणि त्याचा देखील निर्णय झालेला आहे. EOI देखील त्याचं आपण इश्यू केलेलं आहे. आणि अनेक कंपन्या इंटरेस्टेड आहेत की होय आम्ही जिथे येणं म्हणजे आम्ही इंटरेस्टेड आहोत. आता पुढचं पाऊल ह्या जेव्हा नवीन आपल्या सरकार बसेल त्यावेळी पुढच्या पाऊल आम्ही टाकू. इथं समुद्र किनारा जवळ आहे, जर MIDC डेव्हलप व्हायचे असेल तर बंदर विकसित, बंदरांचा विकास होणं हे पण तेवढंच महत्वाचं आहे. त्याचं विजन कसं आहे केलं ना आपण, म्हणजे हर्णे बंदर तळ कोकणामधलं 2 नंबरचं मोठं बंदर आहे. परंतु आता काय होतं, त्या बंदरावरच्या मोठ्या बोटीने मासेमारी केली जाते. मासेळी जेव्हा ते किनाऱ्यावरती आणतात किंवा बंदरावरती आणतात, त्यांना मोठ्या बोटीवरनं लहान बोटीमध्ये, लहान बोटीवरनं बैलगाडीमध्ये, बैलगाडीवरनं मध्ये लिलावाच्या ठिकाणी असा तो मासाचा प्रवास होतो. म्हणजे तिथे बंदरच नाही आहे, नावाला फक्त बंदर, पण तू बंदर उपस म्हणजे जेट्टीच नाही आहे तिकडे. त्याचा विकास हवा अशी त्यांची जवळपास 20-25 वर्षापासूनची मागणी होती. भाई जेव्हा पर्यावरण मंत्री होते तेव्हा आम्ही दिल्लीचा दौरा मागे आम्ही केला होता, त्याचा पाठपुरावा आम्ही केला होता. कारण केंद्र शासनाची एक स्कीम आहे आणि केंद्र आणि राज्य शासन मिळून अशा एकत्रित ती स्कीम असल्यामुळे त्याचा पाठपुरावा मी राज्याकडे देखील केला. आणि आज हर्णे बंदराला आपण 251 कोटी मंजूर करून घेतले. आणि मी काय केलं, प्लॅनिंग करत असताना फक्त स्थानिक मच्छीमारांसाठी सुविधा नव्हे तर आंतरराष्ट्रीय वाहतूक यावी, तिथे यॉटची वाहतूक यावी, तिथे क्रुझेस याव्यात, ह्यासाठी देखील आपण तिथे एस्पनमध्ये मी प्रोव्हिजन करून ठेवलेली आहे. एक भाग स्थानिक मच्छीमारांसाठी आणि एक भाग सुद्धा आंतरराष्ट्रीय वाहतुकीसाठी. आणि असं हर्णे बंदर आपण आता विकसित करतोय. आणि 100% भविष्यामध्ये कोकणाचं पर्यटनच्या दृष्टीने केंद्रबिंदू हर्णे बंदर ठरलं असं तिथे प्रोव्हिजन केलेली आहे. कोकणाचं पर्यटन पण बरेच चर्चेत असतं, पर्यटनासाठी मागच्या 5 वर्षात कसं काम झालेलं आहे तुमच्याकडून? काय झालंय, मला अपेक्षित तसा रिस्पॉन्स प्रशासनाकडनं मिळत नाहीये. मी संकल्पना अशी समोर मांडली होती, आदित्यजी त्यावेळेला पर्यटन मंत्री होते, 2.5 वर्ष त्यांच्याकडे खातं होतं. मी त्यांना असं संकल्पना दिली होती की कोकणामध्ये असे काही बीचेस आहेत जिथे प्रचंड गर्दी असते पण काहीच सुविधा नाही आहेत. आता माझ्या मतदारसंघामध्ये मुरुड असेल, लाडघर असेल, कर्दी असेल, वर्षाला 10 लाख रुपयांचा जिथे फुटफॉल आहे लोकांचा, तर 10 लाख लोक जर का तिथे वर्षाला येत असतील तर आपण त्याच्यासाठी काही तिथे सुविधा उपलब्ध केल्या पाहिजेत ना. CRZ चे नॉर्म्स तुम्ही सांभाळून तुम्ही सुविधा देऊ शकता. मी काय सुचवलं होतं की तुम्ही असे बीचेस आयडेंटिफाय केले पाहिजे कोकणामध्ये आणि प्रत्येक बीचचा सरकारने शासनानेच एक प्लॅन तयार केला पाहिजे, डेव्हलपमेंट प्लॅन, आणि त्याला तुम्ही फंड उपलब्ध करून द्या. एक एक तुम्ही बीचेस तुम्ही डेव्हलप करायला घ्या. तर ही संकल्पना फक्त संकल्पनाच राहिली छोटी. आम्हाला काय तिथे किती महत्व मिळायचं हे काय संपूर्ण राज्याने त्यावेळेला पाहिलं. परंतु जर का हे झालं तर नक्कीच कोकणाचा विकास होऊ शकेल. नाहीतर आता काय होते, पर्यटन मंत्र्यांच्या माध्यमातून एखादं बीच डेव्हलप करायला 15 लाख रुपये कोणतरी तिथे सुशोभीकरणाला मागते, मग डॉल्फिनचं चित्र तिथे उभं केलं आणि बाकी सगळं बाजूला सगळं बकास, बसायला तिथे काही प्रोव्हिजन नाही, शॉवरसाठी काही प्रोव्हिजन नाही किंवा लॉकरची प्रोव्हिजन नाही, किंवा बीचवरती ज्या मूलभूत सुविधा हव्या आहेत, बीच क्लीनअपसाठी ज्या मशिनरी लागतात त्या पण नाहीत. म्हणजे कोकणाचं तसं पर्यटनासाठी हवं तसा विचार कोणी केलेला नाही आणि त्यासाठी मला वाटतं एक वेगळ्या विचाराची गरज आहे आणि भविष्यामध्ये नक्कीच त्यासाठी माझे प्रयत्न असतील. या पर्यटन वाढीसाठी आणखी एक आवश्यक आहे ते म्हणजे इथले रस्ते, म्हणजे कोकणाला जोडणारे जे रस्ते आहेत, मग मुंबई गोवा हायवे असेल किंवा बाकीचे जे रस्ते असतील, ह्या रस्त्यांसाठी कोकणातल्या आमदारांची एकवाक्यता का दिसून येत नाही? म्हणजे मी जस्ट उदाहरण देतो, 1995 जेव्हा अपक्ष आमदार निवडून आले होते तेव्हा त्यांनी एकत्र येत कृष्णा खोरे महामंडळाची स्थापना करून घेतली होती, तर ही एकवाक्यता इथल्या कोकणातल्या आमदारांमध्ये का दिसत नाही? ते नक्कीच कोकणाचा सर्वात मोठा ड्रॉबॅक आहे तो. म्हणजे अन्य महाराष्ट्रामध्ये अन्य भागामध्ये आम्ही पाहतो, विधिमंडळामध्ये पण अधिवेशन चालू असता विधिमंडळामध्ये जर का पश्चिम महाराष्ट्राचा कुठला एखादा प्रश्न आला, सार्वजनिक प्रश्न आला, सगळ्या पक्षाचे आमदार एकत्र येतात. पण कोकणामधला कुठला असा प्रश्न आला अगदी तर कोकणामध्ये ही कसं आहे, शेवटी आम्ही असं अशी म्हणाय की 12 महिने शिमगा चालतो. म्हणजे शिमग्यामध्ये आमच्याकडे गावातली भांडणं समोर येतात आणि पोलीस स्टेशन गजबजलेलं असतं शिमग्याच्या दिवसांमध्ये.
तर हे तेच चित्र आम्हाला वर देखील पाहायला मिळतं. म्हणजे आमदारांनी नक्कीच कोकणाच्या विकासाकडे जर का एकत्र आले तर हे प्रश्न सहज सुटू शकतात. आणि थोडा नक्कीच आम्ही नवीन जनरेशन जी आमची आहे, आता मी असेन किंवा आदित्य असतील किंवा खाली नितेश राणे असतील किंवा निलेश राणे असतील किंवा आता महेंद्र दळवींसारखे आमदार असतील, वैभव नाईक वगैरे असतील, ही सगळी मंडळी आम्ही विरोधी पक्षामध्ये सत्ताधारी पक्षामध्ये आम्ही आज आहोत. आणि मी एकदा अधिवेशनामध्ये मी वन्य प्राण्यांच्या त्रासाबाबतीत मी एक प्रश्न मांडला होता, लक्षवेधी मांडली होती. मी त्या ती लक्षवेधी जेव्हा लागली असं मला समजलं, मी सगळ्या आमदारांना जाऊन भेटलो, सगळ्या पक्षाच्या आमदारांना जाऊन भेटलो, सर्व पक्षाच्या आमदारांना. मी त्याला म्हटलं की अशी अशी माझी लक्षवेधी ह्या वेळेला लागते, तुम्ही सगळ्यांनी उपस्थित राहा आणि मला तिथे सपोर्ट करा किंवा तुमचे काय मुद्दे तुम्ही तिथे मांडा, हा काही राजकीय विषय नाही. आणि ती लक्षवेधी सक्सेसफुल झाली, त्याच्यावर ती ऍक्शन घेतली गेली. आणि आज आमच्याकडे जी माकडांचा किंवा डुकरांचा जो काही शेतकऱ्यांचा जो त्रास आहे तो आता हळूहळू कमी व्हायला सुरुवात पण झालेली आहे. म्हणजे एका लक्षवेधीमुळे सगळ्या आमदार आल्यामुळे एकत्र आल्यामुळे तो फायदा झाला. पण आता हे न्यू जनरेशनमध्ये नक्कीच हा ही बाब येईल ना, तो बदल होईल. तुमच्या मागच्या 5 वर्षांमधली 5 प्रमुख कामं कोणती सांगता येतील तुम्हाला? म्हणजे सत्ताधारी पक्षात 5 वर्ष होता तुम्ही, बरोबर आहे. नाही, शेवटी मी आमदार व्हायच्या अगोदर काही विजन ठेवून मी आमदारकीची निवडणूक मी लढवली होती. आणि त्याच्यामध्ये प्रमुख काम होतं म्हणजे सर्वात पहिलं छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्रू पुतळा हा दापोळ तालुक्यामध्ये असला पाहिजे अशी मागणी होती, तो मी पूर्ण केला. हर्णे बंदर ते विकसित व्हावं अशी ती मागणी होती, ते मी पूर्ण केलं आहे, काम मंजूर केलेलं आहे, कामाला आता सुरुवात होईल. त्या तिसरं काम म्हटल्यानंतर दापोळी तालुक्यामध्ये असलेलं हॉस्पिटल, 50 बेडचं हॉस्पिटल होतं, त्याला आपण 20 कोटीचा मी निधी मंजूर करून घेतला, त्याचं 100 बेडचं नवीन हॉस्पिटल आपण तिथे उभं करतोय. पोलीस कॉलनीज, आमच्याकडे पोलीस कर्मचारी आहेत, त्यांची वसाहती असतील किंवा त्यांची पोलीस स्टेशन्स असतील अतिशय दुरावस्थेमध्ये आहेत, आणि त्याच्याकरता आपण जवळपास 42 कोटीचा मी निधी मंजूर करून घेतला, ते काम आपण हाती घेतलं होतं. मणनगर तालुक्यामध्ये अजूनही मी काम करतोय ते पूर्ण करू शकलो नाही आहे, परंतु मणनगर तालुका म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं मूळ गाव आंबेडवे गाव हे माझ्या मणनगर तालुक्यामध्ये आहे, माझ्या मतदारसंघामध्ये आहे. बाबासाहेब म्हणजे अस्थि या माझ्या मतदारसंघामध्ये आहेत, त्यांचं गाव आजही आहे. आणि मग इतकं मोठं महत्व प्राप्त असलेलं गाव माझ्या मतदारसंघामध्ये असेल, त्याचा विकास झाला पाहिजे, त्याचा आम्ही आराखडा एक तयार करतोय. तिथलं काही स्थानिक भूसंपादनाचे प्रश्न आहेत, तो मी विषय हाती घेतोय. त्याला म्हणजे त्याच्यामध्ये आपण एक पॉल पुढे गेलोय, परंतु अजून 10 पॉली पुढे जायचं आहे, तर ते देखील एक काम आपण हाती घेतलेलं आहे. आणि खेड तालुक्यामध्ये असलं म्हणजे आपण मीनाताई ठाकरेंच्या नावाने नाट्यगृह होतं, 10-12 वर्ष बंद पडलं होतं, त्याला मी 11 कोटीचा निधी मंजूर करून आणलाय, आपण 4 महिन्यामध्ये आपण ते खुलं करतोय. अशी अनेक कामं आहेत, म्हणजे टॉप 5 म्हणण्यापेक्षा अशी अनेक कामं आहेत. दापोळी तालुक्यामधला गोवा किल्ला आहे, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावून झालेला किल्ला, त्याचं संवर्धन करण्यासाठी ते विकसित करण्यासाठी आपण जवळपास ते निधी उपलब्ध करून दिले, 7.5 ते 8 कोटी आपण त्याच्याकरता आपण आणले, त्याचं देखील काम चालू झालंय. तर अशी अनेक कामं आहेत जे आपण माझ्या पहिल्या टर्ममध्ये मी करू शकलोय आणि याचं मला समाधान आहे. पुढच्या 5 वर्षाचं कसं विजन आहे, कोणते मुद्दे तुम्ही लोकांसमोर घेऊन जात आहे? कसं आहे, मागचे 5 वर्ष मी रस्ते नळपाणी योजना म्हणजे फक्त मूलभूत सुविधांवरती मी जास्त लक्ष केंद्रित केलं. आता पुढची 5 वर्ष ह्या मूलभूत सुविधांच्या सोबत उद्योगावरती आपण भर देतोय, जसं एमआयडीसी आपण ते आणतोय 1000 एकर मध्ये, हरणेची एमआयडीसी असेल, कोकोकोला कंपनी मी आणली आहे, तशा कंपनी अजून आणणं, परंतु ह्यापुढे ते माझ्या मतदारसंघामध्ये आल्या पाहिजेत असे मी प्रयत्न करणार आहे. रोजगारवरती आपण जास्त भर देऊ आणि महिला बचत गटांसाठी आपण लघु उद्योग, आजपर्यंत महिला बचत गटांचं काय होतंय, जो काही शासनातर्फे फिरता निधी हा मिळतो, महिन्याला अगोदर 15,000 रुपये मिळायचे, आता शिंदे साहेबांनी ते 30,000 रुपये करून दिलेले आहेत. फक्त व्याजावरती चढवणं हेच फक्त महिला बचत गट करतात, कारण त्यांना उद्योगाला कुठे वावच नाही आहे, त्यांना कुठे मार्केटच उपलब्ध नाही. मग मी काय केलं, दापोळी तालुक्यामध्ये फक्त महिला बचत गटासाठी जे विक्री केंद्राची मी इमारत मंजूर करून घेतली, म्हणजे महिला बचत गटांच्या वस्तू ज्या त्या तयार करतात त्या विकण्याकरता त्यांचं स्वतंत्र मॉल आणि महिला बचत गटाचं प्रशिक्षण केंद्रासाठी मी निधी मंजूर करून घेतला. म्हणजे विक्री केंद्र आणि प्रशिक्षण केंद्र म्हणजे महिला बचत गटांना ताकद देणं, ते कार्य माझं पुढच्या 5 वर्षामध्ये आपण हाती घेणार आहोत. आणि अनेक विषय आहेत, तसं कोकणामध्ये सिंचन कमी आहे, आमच्याकडे पाणीसाठा कमी आहे, उतार असल्यामुळे पाणी तिथे वाहून जातं, 2 म्हणजे पावसाचं पाणी सह्याद्रीवरनं 2 तासात समुद्रात जाऊन मिळतं, ते पाणी वाढवणं, सिंचन वाढवणं, कारण महाराष्ट्रामध्ये सर्वात कमी सिंचन हे कोकणामध्ये आहे, म्हणजे पश्चिम महाराष्ट्रामध्ये जवळपास आज 40% दरम्यान आता सिंचन केलेलं आहे,
मराठवाड्यामध्ये जवळपास 14-18% दरम्यान आहे, विदर्भामध्ये 14% आहे आणि कोकणामध्ये फक्त 1.5% आहे. हा सिंचनाचा टक्का वाढला पाहिजे, ह्यासाठी इरिगेशनचे प्रोजेक्ट मंजूर करून घेणं. सगळ्यात जास्त पाऊस कोकणात पडतो, 40% पाऊस हा कोकणात पडतो आणि सर्वात महाराष्ट्रामध्ये फक्त सिंचन फक्त 1.5% आहे. 1.5 इरिगेशन झालं पाहिजे मोठा रेशो कमी झाला. आणि कसं आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र काय झालं त्याच्यामध्ये पॉलिसी इतकी चुकीची आहे. कोकण हा डोंगराळ भाग आहे आणि आता पश्चिम महाराष्ट्र सगळं सपाटच आहे ना, मग तिथे पण तेच नियम लागू आहेत आणि कोकणात पण तेच नियम लागू आहेत, म्हणजे हा फार मोठा फ्लॉ आहे. आणि म्हणून ह्याच्यावरती देखील मी आवाज अनेक वेळा उठवलाय, अजून माझे प्रयत्न चालू आहेत. तो जोपर्यंत पॉलिसी डिफरन्सचा जोपर्यंत जो फरक हा नियम बदलत नाही तोपर्यंत कोकणामध्ये इरिगेशन वाढणार नाही. आणि मी त्याचे प्रयत्न माझे चालू आहेत. ते एक माझा उद्देश आहे की इरिगेशन हा हे कोकणामध्ये वाढलं पाहिजे. जाता जाता एक राज्यस्तरावरचा प्रश्न घेतो. उद्धव ठाकरे यांची आपण सभा सगळीकडे सुरू आहेत, एकनाथ शिंदे यांच्या पण सभा सगळीकडे सुरू आहेत. लोकसभेला महायुतीमध्ये शिवसेनेचा एकनाथ शिंदेचा स्ट्राईक रेट चांगला राहिला, आता विधानसभेला स्ट्राईक रेट कसा असेल? लोकसभेपेक्षाही चांगला असेल, कारण लोकसभेला प्रतिकूल वातावरण असताना देखील आम्ही बऱ्यापैकी लढत दिलेली आहे. मुस्लिम समाज सोबत नव्हता, बौद्ध समाज सोबत नव्हता आणि अनेक काही लोकल फॅक्टर्स होते. आणि ह्यावेळेला लोकसभेला एक चूक झाली होती की उमेदवाऱ्या फार उशिरा डिक्लेअर झाल्या होत्या, ह्याला मात्र तसं झालं नाही. हा, ह्यावेळेला आपण उमेदवार लवकर डिक्लेअर केल्या गेल्या, उमेदवार लवकर कामाला लागले. आणि बंडखोऱ्या ह्यावेळेला तुम्ही जर का बघाल तर महायुतीमध्ये फार अगदी क्षुल्लक काही बंडखोऱ्या एक दोन ठिकाणी झालेल्या आहेत, कुठे बंडखोऱ्या नाही आहेत. आणि त्याचा नक्कीच फायदा हा आम्हाला मिळेल. आणि शिवसैनिक आता जोमाने कामाला लागलेला आहे, महायुतीचे सर्व कार्यकर्ते सोबत आहेत, त्यामुळे महाराष्ट्रामध्ये आमचा तरी अंदाज आहे की आम्हाला शिवसेनेला कमीत कमी 60-65 जागेवरती आम्ही विजय मिळवतोय आणि स्ट्राईक रेट हा आमचा जास्त असेल. उद्धव ठाकरेंना सहानुभूती नाहीये? नाही, अजिबात नाही. आता देखील मध्ये त्यांची असं त्यांची जी एंजियोप्लास्टी झाली त्यानंतर देखील त्यांनी सहानुभूती मिळवायचा प्रयत्न केला की नाही आजारी पडलेत म्हणून तिथे काहीतरी काही निवडणूक आयोगाकडनं काही नियम आपलं काय म्हणतो आपण निवडणूक आयोगाकडनं डिक्लेअर केले गेले निवडणुका आणि त्यांचा आदराचा फायदा त्यांना घ्यायचा वगैरे वगैरे. परंतु त्या सहानुभूती आता खालच्या स्तरापर्यंत लोकांनी त्या विचार केलेला नाही आहे. लोकांना मी मगाशी म्हटलं तसं फक्त डेव्हलपमेंट हवी आहे, लोकांना फक्त त्यांच्या गावचा विकास हवा आहे. आणि आता सहानुभूतीवरनं मतं मिळायचे दिवस आता गेले आणि सहानुभूती वंदनीय बाळासाहेबांसाठी नक्कीच होती, उद्धवजींसाठी नाही. एकनाथ शिंदेसोबत शिवसैनिक आहे 100% आणि ह्यापुढे देखील राहतील, ह्यापुढे देखील राहतील. नक्कीच दादा, लेट्सअप मराठीला वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. तर लेट्सअप चर्चा ज्या आपल्या विशेष कार्यक्रमात आज आपण इथेच थांबतोय. पुढच्या नेत्याला बोलतं करण्यासाठी आपण पुढच्या मतदारसंघात जाऊया. तोपर्यंत पाहत राहा तुम्ही फक्त लेट्सअप मराठी.